रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. खाते वाटपावरून संजय राऊत यांनी केला मोठा खुलासा. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही अद्याप खाते वाटप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज संध्याकाळीपर्यंत खाते वाटप होईल अशी ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटपाला विलंब झाला नसल्याचे स्पष्ट करत राऊतांनी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. खातेवाटप संदर्भात राऊत म्हणाले, पक्षानुसार खातेवाटप झाले आहे. तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करत आहेत. आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल असे स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेल्याची भावना महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या आमदारांमध्ये असून नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात धुसफूस सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, राज्यात तिन्ही पक्षाचे सरकार राहील. तिन्ही पक्षाची नीती वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षात अंतर्गत कुरबुरी असू शकते. एकत्र बसून चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री स्वतः नाराज असलेल्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. नाराजींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी सुकाणू समिती स्थापन करणार आहे आणि त्या अंतर्गत प्रश्न सोडवले जातील असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.